तिथे मुंबईतल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला बलात्काराच्या गुन्ह्यात महिने तुरुंगात ते होते पत्नीनं अशी माहिती दिली अटकेमागे घोसाळकर आणि मनात राग होता आणि पत्नीनं असा जबाब नोंदवलेला आहे आपल्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ अल्पेश करकरे आपल्यासोबत अल्पेश किती महत्वपूर्ण असणारे मॉरिसच्या पत्नीचा हा जबाब काय म्हटलंय त्यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मॉरिस याच्या पत्नीचा जबाब क्राईम ब्रांच अकरा या पोलिस युनिटने नोंदवलेला आहे काल हॉस्पिटलमध्ये हा जबाब नोंदवल्याची माहिती मिळते आहे यामध्ये मॉरिसबद्दल प्राथमिक माहिती ही त्याच्या पत्नीने दिलेली आहे आणि हा सगळी जबाब नोंदवत असताना तिने एक महत्त्वाची माहिती दिली आहे ती माहिती म्हणजे अशी आहे की काही महिन्यांपूर्वी मॉरिस याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्या प्रकरणी तो अटकेत देखील होता तुरुंगवास भोगावा लागला होता त्यामुळे त्याच्या मनामध्ये अभि अभिषेकविषयी खतखत होती राग होता कारण यामध्ये सर्व प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी मला अभिषेकच कारणीभूत आहे अशी त्याची धारणा होती आणि त्याचमुळे कुठेतरी तो राग त्याच्यामध्ये धगधगत होता सारखं सारखं तो नेहमी बोलायचा की मी याचा बदला घेईनच असा देखील जबाब हा मॉरिसच्या पत्नीने नोंदवला असल्याची माहिती मिळते मॉरिसची पत्नी ही एका मुंबईतील मोठ्या कॉल सेंटरमध्ये एक उच्च पदस्थ पदावर काम करते सध्या ती आपल्या मुलीसहित राहत आहे अशी माहिती मिळते ज्या वेळेला मॉरिसवर गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेला त्याची बायको देखील त्याच्यावर चिडली होती आणि त्यांच्यामध्ये वाद विवाद देखील होत होता अशी देखील माहिती मिळते आणि यामध्येच आपण पाहिलं तर घोसाळकरांची हत्या झाली त्या प्रकरणामध्ये आता याच्या पत्नीचा मॉरिसच्या पत्नीचा जबाब हा फार इम्पॉर्टंट आहे कारण याच जबाबाच्या आधारे आता पुढील तपास देखील होणार आहे या पत्नीचा जबाब नोंदवत असताना तिची मानसिक स्थिती बरोबर नव्हती त्यामुळे आता क्राईम ब्रांच आणि एम एच बी पोलीस आहेत ते या प्रकरणाचा तपास करतायत त्यांनी सध्या तो जबाब नोंदवण्याचं काम आहे ते थांबवलं आणि पुन्हा समजा गरज लागली तर चौकशीसाठी आणि जबाब नोंदवण्यासाठी तुम्हाला बोलवलं जाईल असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि आता पुढे समजा जर चौकशी करायचीच झाली तर पुन्हा एकदा मॉरिसच्या पत्नीला व कुटुंबियांना पोलीस बोलवू शकतात मात्र या प्रकरणामध्ये मा आतापर्यंत मॉरिसच्या पत्नीने जे जबाब नोंदवलेला आहे त्याच्यामध्ये मॉरिसला अभिषेक घोसाळकर राग होता हे आता प्राथमिक जबाबामध्ये निष्पन्न झालेलं आहे दीपक अल्पेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट